हाय लेडीज, मी रेशमा। तुम्ही बघत आहात लेडीज कट्टा विथ रेशमा। आज मी तुम्हाला तुमच्या केस वाढीसाठी आणि केस गळती कमी करून कसे तुमच्या केसांचे सौंदर्य वाढू शकता व केसांच्या समस्या दूर करू शकता ह्याबद्दल काही टिप्स सांगणार आहे। त्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचे केस गळती कमी होऊन केस लांब व दाट होऊ शकतात। त्याआधी जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली टिप आहे शॅम्पू। मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहे, पण तुमच्या केसांचा प्रकार लक्षात घेऊनच तुम्ही शॅम्पूची निवड केली पाहिजे। जर योग्य प्रकारचा शॅम्पू तुम्ही वापरलात तर तुमच्या केसांची केसगळती बरेच प्रमाणात कमी करून केसांना लांब बनवू शकता। शॅम्पूमुळे केसातली घाण जाऊन केस निरोगी राहतात। शॅम्पू आठवड्यातून दोनदा तुम्हाला केलाच पाहिजे। बऱ्याचशा लेडीज काय करतात की हेअर वॉश केल्यानंतर केसांना एक एक तास अर्धा अर्धा तास टॉवेल ठेवतात, त्याच्यामुळे तुमची केस तुटण्याची जास्त शक्यता असते। तर तसं न करता तुम्ही केसांना 5 ते 10 मिनटंच टॉवेल गुंडाळून ठेवा। केस ओले असताना केस कंगव्याने कधी विंचरू नका। पहिल्यांदा अलगद हाताने तुम्ही गुंता सोडून घ्या। गुंता सोडवल्यानंतर मोठ्या दाताच्या कंगव्यानेच केस विंचरा। शक्यतो केस हेअर ड्रायरने न वाळवता शक्य असल्यास कोवळ्या उन्हात नाहीतर पंख्याखाली वाळवा, त्यामुळे तुमचे केस कमी गळते। माझी तिसरी टीप आहे केस विंचरणे। काही बायका काय करतात की एक एक दिवस संपूर्ण दिवस केसच विंचरत नाही, तर तसं नाही करायचे। दिवसातून किमान 2 वेळा तरी तुम्हाला केस विंचरले पाहिजे, त्यामुळे तुमच्या केसांच्या मुळाशी तयार झालेले टाळूवरचे सिबम हे केसांवरती पसरवते व केस नॅचरली चांगले बनतात व केसांना पोषण मिळते। पुढची टीप आहे तेल मसाज। खूप स्त्रिया केसांना तेलच लावत नाही किंवा कामाच्या नादात केसांना तेल लावणे विसरतात। केसांना तेल न लावता धुतल्यामुळे आधीच कोरडे असलेले केस त्यात केसांना शॅम्पू केल्यामुळे केस व स्काल्प अजूनच ड्राय होते व अशा वेळेला केसात डँड्रफ होऊ शकतो व केस गळतीची समस्या निर्माण होते। यासाठी केसांना आदल्या रात्री तेल मालिश करून किंवा शॅम्पू करायच्या आधी 1 तास तरी आधी केसांना तेल लावून मसाज करणे। पाचवी टीप आहे कंडिशनर। केसांना कंडिशनर करणे फार गरजेचे असते, कारण कंडिशनर हा केसांमध्ये शोषून घेतला जातो व केसावरती एक आवरण तयार करतो, त्यामुळे तुमचे केस चमकदार व मुलायम होतात। प्रोटीनयुक्त कंडिशनर केसांसाठी चांगला असतो। कोणत्याही प्रकारे केसांना कंडिशनर करू शकता। मेहंदी लावून तयार कंडिशनर वापरून किंवा होममेड पॅक तयार करून केस कंडिशनर करू शकता। सर्वात महत्त्वाची टीप आहे केमिकलचा वापर। केसांवर केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करा। नैसर्गिक उपायामुळे केसांना भरपूर प्रमाणात पोषण तत्वांचा पुरवठा होतो। आजच्या हेअर टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे जरूर सांगा व माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।